नाशिकमधून हेमंत गोडसे उद्या अर्ज भरणार असल्याचं कळतं आहे. शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ते अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय. विशाल कर्डे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया. विशाल, नाशिकमधून हेमंत गोडसे उद्या अर्ज भरणार असल्याचं कळतंय, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर आता शिक्कामोर्तब झालंय असं म्हणता येईल का? निश्चितपणे सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळाली आहे की हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे, आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नाशिकला जाणार आहे, आणि मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात हा अर्ज भरण्यात येणार आहे. खरं तर हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार की शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी मिळणार, अशा पद्धतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यात भुजबळ नाराज असल्याची चर्चा पुढे आली होती. आज सकाळीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ यांची भेट घेतली, आणि त्यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील अशा पद्धतीची माहिती दिली आहे. त्यामुळे ही जागा जवळपास शिंदे गटाला सुटली हे आता स्पष्टच झालं होतं, आणि त्यात आता हेमंत गोडसे यांचीही उमेदवारी अंतिम झालेली आहे, आणि आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे, आणि उद्या सकाळी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह ते अर्ज दाखल करणार आहे. थोडक्यात नाशिकचा तिढा सुटलेला आहे. विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.